पणन कायद्यामध्ये दुरुस्ती करणारा अध्यादेश महाराष्ट्र शासनानं लागू केला आहे. या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडलं जाणार होतं. बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतीमाल खरेदी विक्री करण्यास मुभा देण्यात येणार होती. शेतीमाल नियमन मुक्तीमुळं व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय हमाल तोलाईदारांची मजुरी धोक्यात येणार होती. प्रस्तावित विधेयक बाजार समित्यांमधील सर्वच घटकांच्या मुळावर उठणार असल्याचा आरोप करत हमाल तोलाईदार माथाडी कामगार आणि अडत व्यापाऱ्यांनी मंगळवारी व्यवहार बंद ठेवून विरोध नोंदवला होता. आज बुधवारी कोल्हापूरसह काही बाजार समित्यांमधील व्यवहार सुरू झाले. बाजार समित्यांमध्ये आलेल्या शेतीमालाची विक्री केल्यानंतर व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. दरम्यान आज मुंबईत यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. प्रस्तावित विधेयक मागं घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं. हमाल तोलाईदार माथाडी कामगार आणि अडत व्यापाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात अभ्यास करून परिपूर्ण विधेयक मांडण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. पणन कायद्यातील दुरुस्ती करणारं विधेयक मागं घेतल्यानं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत.